बाळासाहेब आंबेडकर जे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आणि घटनेशिवाय भारतीय राज्यघटनेशिवाय इतर काहीच महत्त्वाचं नाही आपल्या सगळ्यांसाठीच. त्यामुळे कार्यक्रम आणि मुख्यत्वे करून हा जेव्हा शाळेत उपक्रम होणार असं ठरल्यावर की जिथे विद्यार्थी शिक्षक अनेक घडणारी पिढी जिथे उपलब्ध उपस्थित आहे तेव्हा असं ठरलं की बाळासाहेब प्रियॅम्बलचं वाचन करतील आणि आपण ती एक प्रतिज्ञा घेणार आहोत असं. तर मी विनंती करते बाळासाहेबांना की प्रियॅम्बलचं वाचन व्हा. Secular Democratic Republic, and to secure to all the citizens, justice, social, economic, and political, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status, and of opportunity. And to promote amongst them all fraternity, assuring the dignity of individual and the unity and the integrity of the nation. In our Constituent Assembly, this 20th day of November 1949, do hereby adopt enact and give to ourselves this constitution. Thank you everybody. प्रकाश बाळ जोशी सर यांना भाष्य प्रकाशनाच्या वतीनं सन्मानपत्र दिलं जाणार आहे. त्या सन्मानपत्राचं मी वाचन करते. आदरणीय प्रकाश बाळ जोशी हे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेले चित्रकार आहेत. आजपर्यंत त्यांच्या पेंटिंग्सची प्रदर्शनं मुंबई, बंगळूर, ठाणे, पुणे, नागपूर, दिल्ली इथं झाली आहेत. त्याचप्रमाणे एसजिक, मिनियापोलिस, लास वेगास, शिकागो, आर्ट बेझिल, लिस्बन, तुर्कस्तान, भूतान, चीन, लंडन, नेवाडा अशा अनेक ठिकाणी त्यांची प्रदर्शनं भरली आहेत. पत्रकार म्हणून सुरुवातीला केसरी, सकाळ या मराठी दैनिकातून आणि नंतर फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्सप्रेस आणि दीर्घकाळ टाइम्स ऑफ इंडियात त्यांनी पत्रकारिता केली आहे. तिथून निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी पत्रकारितेचा वसा सोडलेला नाही, तर आजही ते स्तंभलेखन करत असतात. राजकीय विश्लेषक म्हणून विविध चित्रवाहिन्यांवर ते दिसतात. काहीसा अबोल, मोजकं बोलणारा, जगाच्या पाठीवर असलेल्या भन्नाट अनोख्या प्रदेशांची ओढ असणारा हा कलावंत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला वाढला. इगतपुरी नाशिक इथल्या शालेय शिक्षणानंतर पुण्याहून घेतलेली BSc पदवी आणि पोटापाण्याच्या व्यवसायासाठी पत्रकारितेची पदवी ही त्यांची अकॅडमिक बाजू. चित्रकला आणि वाङ्मय निर्मिती हे गुण त्यांच्या अंगी उपजतच आहेत. कुठल्याही स्कूलमधून किंवा कुठल्याही गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रकलेचे किंवा साहित्यशास्त्राचे धडे घेतलेले नाहीत हे विशेष. कवी, पत्रकार, कथाकार, चित्रकार हे पैलू प्रकाश बाळ जोशी यांच्या व्यक्तिमत्वाचे आहेतच, पण आणखीन एक विशेष म्हणजे त्यांच्यातील असलेला कार्यकर्ता हे आहे. बॉम्बे युनियन ऑफ जर्नलिस्ट या पत्रकारांच्या संघटनेचे ते अनेक वर्ष पदाधिकारी म्हणून सक्रिय होते. पत्रकार व पत्रकारितेचे अनेक प्रश्न त्यांनी सरकार दरबारी व अन्य ठिकाणी मांडले आणि मध्यम मार्गाने सोडवलेही.
त्यांच्या अनेक सूचना पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी इतर राज्यांनी स्वीकारल्या. दलित, पुरोगामी, महिला आणि अन्य चळवळींच्या पाठीशी उभं राहण्याचा कल असणारी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची परंपरा मराठी आणि इंग्रजी पत्रसृष्टीत होती. प्रकाश बाळ जोशी याच परंपरेतील पत्रकार आहेत. प्रकाश बाळ जोशी यांच्या चित्रकारितेसंबंधी अनिल किणीकर यांनी ज्या नोंदी केल्या आहेत त्या आम्हाला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. त्या अशा आहेत, पर्यावरण ऱ्हासाचं वास्तव आणि विदारक चित्रण करणं ही प्रकाशच्या विचारांची दिशा आहे. सर्व विचारवंत आणि तज्ज्ञांनी या प्रश्नावर वेळीच मार्ग काढला नाही तर एकूण पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात येईल. भाष्य प्रकाशन प्रकाशित प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा दिवाकर कृष्ण प्रौढ वाङ्मय पुरस्कार मिळाला. आज आपला मुलुंड येथे सत्कार होत आहे. गेली 4 दशकं मुलुंडचे आपण रहिवासी आहात. आम्हाला आपला सत्कार करताना अभिमान वाटतो आहे. आपले आरोग्य उत्तम राहो ही आपणास शुभेच्छा. भाष्य प्रकाशनाचे प्रकाशक महेश भारतीय यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. व्यासपीठावर बसले मान्यवर बाळासाहेब आंबेडकर, आमचे स्थानिक लोकप्रिय आमदार सरदार तारासिंग, ABP माझाचे संपादक राजीव खांडेकरजी, आजचे सत्कारमूर्ती प्रकाश बाळ जोशी, त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक ज्यांच्या पुस्तकाला आज पॉयझन वेडला 25 वर्ष होत आहेत आणि त्याच्या जगातल्या 40 विद्यापीठात ते पॉयझन वेळ अभ्यासक्रमाला लागलेले आहेत, ते असे आमचे सहकारी आणि भाष्य प्रकारचे सल्लागार ज्येष्ठ साहित्यिक अर्जुनजी डांगरेसाहेब, राई बिडे मॅडम. तर आज ज्या व्यक्तीचं आज पुस्तक प्रकाशन आहे ते या देशामध्ये समाज कल्याण डिपार्टमेंट 1932 साली स्थापन झालं, स्टार्टे कमिटी, त्या कमिटीचे अनेक सदस्य होते. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कमिटीचे सदस्य होते आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या समोर जे ज्यांनी या देशातले त्यावेळेस पाकिस्तान का म्हणजे बांगलादेश सगळे आपण एक होतो, पूर्ण भारताचा पूर्ण स्टडी करून ज्यांनी जो अहवाल सादर केला स्टार्टे कमिटीला, त्यामध्ये कर्मवीर दादासाहेब संभाजी तुकाराम गायकवाड होते, त्यामध्ये तानाजी महादेव गुढेकर होते, शिवराम गोपाळ जाधव होते, तर ह्या सगळ्या मंडळ गोविंदराव आडरेकर होते, की या सर्वांनी म्हणजे आणि विशेषतः म्हणजे हे सगळे बिलॉंग टू कोकण म्हणजे कोकणातलेच म्हणजे आणि विशेषतः म्हणजे एका विशिष्ट समुदायाचे, परंतु यांनी त्या काळात 1932 साली दलित आदिवासी समुदायाचा विचार करून तो रिपोर्ट सादर केला. त्या ब्रिटिशांनी त्याची दखल घेतली आणि 1932 साली समाज कल्याण डिपार्टमेंट स्थापना झाली. हे कित्येकांना माहीत नाही. तर हा जे त्यांचं नाव देत असताना मला विशेषतः ज्योती आळवणी मॅडम त्यांची मला खूप आठवण होते, त्या स्थापत्य समितीच्या वर्क्स कमिटीच्या उपाध्यक्षा, आनंद नर वर्क्स कमिटीचे चेअरमन आणि इंटायर मुंबईच्या महापौर आणि कांबळे मॅडम आणि विनोदजी हे बोलले की नाही की आपण ज्या व्यक्तींना न्याय मिळाला नाही त्यांचं आपण इथं नाव देऊया आणि त्यांनी मग नाव देण्याचं मान्य केलं आणि तसं पत्र दिलं आणि त्यानंतर मग त्यानंतर पण अनेक गोंधळ झाले, अनेक लोकांना वाटलं की नाही यांचं नाव नको हे दुसरे, पण त्याच्यावर सगळं मात करून आज तो दिवस आलेला आहे. आणि आज जे पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे ते पुस्तक गेल वुमेन ह्या अमेरिकन विदुषी मॅडम आहेत, त्यांनी जवळजवळ 40 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याची 2007 फर्स्ट एडिशन निघाली होती, त्यात बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला प्रस्तावना लिहिली होती. आज ते रिवाईज एडिशन म्हणजे आम्ही रिवाईज एडिशन का म्हणतो, त्यामुळे 100 पेजेस वाढलेले आहे. प्रथम जी एडिशन निघाली होती त्याच्यामध्ये 100 पेज वाढलेले आहेत. त्याचं कारण असं की जेव्हा हे जगभरात पुस्तक गेलं त्यावेळेस ते म्हणाले की इथल्या दलित या वर्डचा आम्हाला अर्थ माहीत नाही, तर त्यामुळे आम्हाला त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड कराव्या लागल्या. तोपर्यंत आम्हाला अनेक जुने फोटोग्राफ्स मिळाले आणि मग आम्ही त्यामध्ये टाकले, तर तो आज त्या पुस्तकाचं आहे. त्यानंतर भाष्य प्रकाशनचं आमचे लेखक प्रकाश बाळ जोशी
यांना दिवाकर कृष्ण वाङ्मय पुरस्कार मिळाला. आणि विशेषतः म्हणजे ते पत्रकार आहे, चित्रकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे, आणि विशेषतः या मुलुंडमध्ये गेले 40 दशके ते राहतात. आणि मग अशा व्यक्तीचा आणि त्याला पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांनी एकदम लो प्रोफाईलमध्ये राहतात ते, का म्हणजे तुमच्या बाजूने गेले तरी कहो तुम्ही ओळख नाही प्रकाश बाळ जोशी आहेत म्हणून. तर अशा व्यक्तीचा सन्मान होणं आज अत्यंत आम्हाला गरजेचं वाटलं. म्हणून हा एकत्र आम्ही हा सगळा कार्यक्रम घेतला. आणि हे बघा, ज्या व्यक्तीचं नाव दिलं जाते त्याचं पुस्तक प्रकाशन आहे, हा किती योगायोग आहे. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझी आणि प्रकाशची गेल्या 35 वर्षांची मैत्री आहे. खरं सांगायचं तर राजकीय पत्रकारिता करीत असताना आम्हाला सतत त्या बातमीकडे लक्ष ठेवून राहावं लागतं. मी आत्ताच तारासिंगजींना सांगितलं की तारासिंगजी उभे राहिले की आपल्याला काहीतरी आता मजेशीर ऐकायला मिळणार असं आम्हाला वाटायचं आणि सगळेजणं त्यांचं भाषण ऐकायचे. तर अशा पद्धतीने आम्ही आणि राजकीय पत्रकारिता करताना खूप आम्हाला सगळीकडे धावपळ असते, आम्ही इन्वॉल्व झालेला असतो बातमीमध्ये. आणि जर समजा काही हॅपनिंग असेल, दंगल असेल, बॉम्बस्फोट असेल, असं काही असेल तर तिथे आम्हाला धावाधाव करावीच लागायची. तर अशा सगळ्या गडबडीमध्ये मी खरं आता आपल्या सगळ्यांसमोर कबूल करते की मला सगळेजण सांगतात की मी 27-28 वर्ष माझं कॉलम लिहिते राजकीय, आणि माझे मित्रवर्य पण फार अभिमानाने सांगतात की आमची एक पत्रकार मैत्रीण इतकी वर्ष कॉलम लिहिते, पण मला त्या कॉलमचं पुस्तक काढा असं सगळ्यांनी सांगितलं, पण ते काही काढता आलं नाही. तर त्याच्यामुळे पण अशा ह्याच्यामध्ये एके दिवशी प्रकाशने सांगितलं की माझं कुठल्याशा गॅलरीमध्ये प्रदर्शन आहे. म्हटल्याबरोबर मी एकदम आवाकच झाले की प्रदर्शन प्रकाशचं म्हटल्यानंतर म्हटलं जायलाच पाहिजे, काय प्रकाशन आहे ते. आम्ही कुठेही जात असलो की खिशातनं पटकन एखादी डायरी काढायचं आणि त्याच्यावरती रेघोट्या ओढायचं असं प्रकाश करत असे, त्यामुळे आश्चर्य वाटायचं की हे रेघोट्या कशाला, काहीतरी टाइमपास म्हणून, कुणाशी बोलायचं नाही म्हणून टाइमपास म्हणून त्या रेघोट्या असतील असं आम्हाला वाटायचं. आणि मग एके दिवशी हे पेंटिंगचं तर समजलंच होतं, पण मग एके दिवशी पुन्हा आम्हाला एक असं सांगण्यात आलं की एका आर्ट गॅलरीमध्ये पुस्तक प्रकाशन आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, ते पुस्तक प्रकाशन करायला येणार होते. तेव्हा मला वाटतं गेटवे नावाच्या कथा संग्रहाचं प्रकाशन विलासराव देशमुखांच्या हस्ते आणि बाकी त्या ज्या कथा लिहिलेल्या होत्या त्या कथांची रेखाचित्र सगळीकडे लावलेली होती. तर मला हे व्यक्तिमत्व म्हणजे गूढच वाटायला लागलं की म्हणजे पत्रकारितेत, ते सुद्धा राजकीय पत्रकारितेमध्ये राहून फील्डवर काम करून सुद्धा, की कथा पण लिहितात आणि पेंटिंग्स पण करतात म्हटल्यानंतर म्हटलं ह्या माणसाला एवढा वेळ मिळतो कसा. म्हणून मला मी बारकाईने टाइम्स ऑफ इंडिया पण वाचायला लागले की हे काम करतात की नाही बघायला. तेव्हा मग लक्षात आलं की अरे हे काम पण करतात आणि त्या रेघोट्या ओढून रेखाचित्रसुद्धा काढतात, पेंटिंग पण करतात आणि कथा पण लिहितात. म्हणजे असं एक खरोखर आम्हाला सगळ्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एक आदर्श. आणि आपण आपल्या व्यवसायापलीकडे जाऊन आपल्या स्वतःची आवड जपली पाहिजे. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने जर चांगलं समाधानकारक स्वस्थ जीवन जगायचं असेल आणि कुठल्याही मानसिक ताणतणावात राहायचं नसेल तर मग दुसऱ्यांची दुःख जाणून त्याच्यावर लिहिणं हा किती चांगलं. म्हणजे मला तर इतकं आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीनं काम प्रत्येकाने खरं म्हणजे करायला पाहिजे. अर्थात तुमच्याकडे ती उपजत कलासुद्धा हवी आहे. म्हणजे कुणी उठेल आणि उद्या रेघोट्या ओढेल म्हणजे त्याला ते जमलंच असं नाही, त्याच्यासाठी ती दृष्टी असावी लागते. आणि मला तर कधीकधी असं वाटतं की जो आर्टिस्ट असतो तो जन्मावाच लागतो, म्हणजे त्याला जन्मजातच ती दृष्टी असावी लागते. तसं प्रकाशच्या बाबतीमध्ये मला वाटलं की जन्मजातच कलेची दृष्टी, चित्रकलेची दृष्टी ही प्रकाशच्या ठाई असल्यामुळे
मग ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलेलं दिसतंय. म्हणजे देश विदेशामध्ये आज आपली चित्रकृती, आपली पेंटिंग्स जाणं हा खरोखर खूप बहुमान आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमानच वाटायला पाहिजे. प्रकाश जोशींच्या त्यांची चित्रं, म्हणजे मला तर काही वेळेला असा प्रश्न पडतो की आणखीन 20, 25, 50, 100 वर्षांनी कदाचित असं होईल की पत्रकार प्रकाश जोशी होते हे कदाचित लोकांना लक्षात नाही राहणार, पण त्यांच्या कथा आणि त्याहीपेक्षा त्यांची चित्रं याच्यामुळं दीर्घकाळ ते कलाप्रेमींच्या लक्षात राहतील, येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढेल आणि ते त्यांना फॉलो करतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. कथांचं वाचन केलं, माझ्या एक गोष्ट तेव्हा अशी लक्षात आली की कथा कशा असाव्यात. ज्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत, आता दोन पुस्तकं, कालचं मी संपूर्ण वाचलेलं नाही, पण अर्जुन डांगळेंनी त्याला दिलेली प्रस्तावना अप्रतिम आहे, ती मी पुण्यनगरीमध्ये छापली पण आहे. तर त्याच्यावरनं कल्पना आली की कशा पद्धतीच्या ह्या सगळ्या कथा आहेत. पण मी त्या आधीचं गेटवे जे कथासंग्रह आहे तो पण मी संपूर्ण वाचलेला आहे की आजूबाजूची माणसं, पशु पक्षी, त्यांचं जगणं आणि जगण्यातलं वास्तव, मुळात जगण्यातलं वास्तव आणि ह्या वास्तवावर सहज सोप्या शब्दामध्ये, लोकांना भिडतील अशा शब्दामध्ये तात्विक भाष्य करणं आणि माणसाच्या मनामध्ये जे काही द्वंद्व चालू असतं, जे काही आपले राग, लोभ, चिंता, घुसमट, आनंद, सुख, हे जे काही आपल्या भावना, भावतरंग, भावरेखा आपल्या मनातल्या असतात, त्या साध्या सोप्या भाषेमध्ये व्यक्त करणं खरं म्हणजे कठीण आहे. आणि ज्या पद्धतीच्या ह्या प्रकाशच्या कथा आहेत त्या लोकांच्या मनाला भिडणाऱ्या ह्या कथा, ह्या खरोखरच हे ह्या कथांचं यश आहे. कारण कुठलीही कथा, जी लहान असो की मोठी असो, ती तुम्ही एकदा वाचायला सुरुवात केली की तुम्ही ती शेवटपर्यंत वाचता. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही एखादी कथा जेव्हा वाचता आणि ते वाचून पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही, तुमची उत्सुकता वाढलेली असते किंवा तुम्ही त्याच्यात गुंतून पडलेले असता, तर अशी जी काही कथा असते ती कथा मला प्रकाशच्या कथासंग्रहामध्ये मिळाली. आणि मला असं वाटतं की कुठलीही कथा लिहायची किंवा कोणतीही साहित्यकृती निर्माण करायची, त्याच्यासाठी तुमचा अनुभव विश्व समृद्ध असलं पाहिजे. आणि ते मला असं वाटतं की ह्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना जी काही भटकंती केली, जे सगळ्या प्रकारचे लोक, सर्व प्रवृत्तीचे लोक जे भेटले आणि त्यांना इतक्या म्हणजे विविध प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, संगती, विसंगती, अशा माणसाच्या जीवनामधलं हे जे काही सगळे भावतरंग असतात ते हळूवार एका चिमटीत पकडून कागदावर सोडून दिलेलं. आणि ते शब्दचित्र निर्माण करण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचा अनुभव जो असतो तो तुमचा समृद्ध असायला हवा असतो. आणि जेव्हा प्रकाशच्या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ती कथा असते आणि तिथे रेखाचित्रसुद्धा असतं. मग ते रेखाचित्र, मग मला ते वाचताना असं कधी वाटलं की हे शब्दचित्र, जेव्हा शब्दच मुके होतात तेव्हा रेखाचित्र सुरू होतं आणि त्या रेखाचित्रामधून आपल्याला त्याचा एक आशय समजू शकतो. त्याच्यासाठी ते आपल्याला बारकाईनं पाहावं लागतं. मग त्या रेखाचित्रामधून जे अभिव्यक्त होतं, मग त्याच्यातून अनेक चेहरे दिसतात. जीवनातले
असंख्य अशा संगती विसंगतीच्या भावरेखा त्याच्यामध्ये दडलेल्या असतात आणि त्यांचा आशय हा कथारूपामध्ये प्रकाशनी मांडलेला आहे. माणूस म्हणून जगण्यातल्या ज्या भावरेषा आणि भावतरंग असतात तेच शाश्वत असतं आणि तेच सत्य असतं असं मला वाटतं. शब्दाचा डोलारा आणि अनुभवाचा खुजेपणा आणि वैचारिक प्रगल्भतेचा अभाव आणि मध्यमवर्गीय संकुचित मानसिकतेतून निर्माण झालेलं ते जे साहित्य असतं ते खालीपर्यंत झिरपत नाही. आणि प्रकाशच्या ज्या कथा आहेत ह्या त्या परीघ ओलांडून आलेल्या आहेत. मला असं वाटतं की मध्यमवर्गीय मानसिकतेचा जो संकुचित परीघ आहे तो भेदून निर्माण झालेली जी कलाकृती आहे ती उत्कृष्ट साहित्यकृती आहे आणि ती प्रकाशने साकारली आहे ह्याचा मला आनंद वाटतो. ही आणि त्यासाठी मी प्रकाशचं अभिनंदन करते. धन्यवाद. NES इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर वरदराजन सर यांना नमस्कार. टू एव्हरीबडी, इट इज अ व्हेरी ग्रेट डे इन माय लाईफ अँड इट इज अ ग्रेट डे फॉर माय 62 इन्स्टिट्यूशन्स अँड इट इज अ हिस्टॉरिक डे फॉर माय 52,000 स्टुडंट्स. Why? Because Mahatma Gandhi gave freedom to our country. Dr. Baba Sahib Ambedkar gave Constitution of India to our country. And that Baba Sahib Ambedkar grandson is here to read the preamble to Constitution of India. There is very important connection between Ambedkar Sahib, Baba Sahib Ambedkar Sahib and myself. Because I am the MA political science student. I read Constitution of India more than anybody in the world. I brought out a book on Constitution of India as a MA student. And thereafter, I studied PhD on Constitution of India. And therefore, this is the first time I have seen the Constitution of India's author, Baba Sahib Ambedkar's family member, grandson, Prakash Ambedkar Sahib. I am really fortunate to sit next to him. And this program is consisting of three sections. One is naming the road after Karmavir Sambhaji Tukaram Gaikwad. And this book is written by great American personality and it has been released today. And I could see Sambhaji Sahib sitting next to Ambedkar Sahib. Such a great work done by our Karmavir Sambhaji Tukaram Gaikwad Sahib. In his name, the road has been renamed. Sardar Tarang Singh Sahib, you have done a great job. Thank you very much. Vinod Kamble ji, Samita ji, you have done a lot of work. And I am extremely grateful to the entire Prakash Bhai Ambedkar family, I can say, and I am also part of it. Okay, may God bless Prakash Bhai Ambedkar Sahib for a longest and happiest life and all those people, all those great veterans, including Prakash Bhai Joshi Sahib, must complete 100 years. It is my humble prayer to Lord Almighty to bestow upon them longest life, so as to see that they can serve the nation with the commitment. Thank you very much. God bless you all. आमंत्रित करणार आहे ABP माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर सर यांना. नमस्कार मंचावरचे सगळे मान्यवर, समोरचे मान्यवर. जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या बायलाईन वाचून प्रत्यक्ष ओळख जी आहे ती गेली 17-18 वर्षांची. 2000 साली मी मुंबईत आलो तेव्हापासूनची. आणि मला प्रकाश जोशी हे जे व्यक्तिमत्व आहे ना
ह्याच्याबद्दल म्हणजे आता त्या नेमक्या शब्दामध्ये भावना मांडणंच खरं तर अवघड आहे असं वाटतं. म्हणजे पत्रकार म्हटल्यानंतर हल्ली परिस्थिती काही फार बरी नाही आहे, म्हणजे चार चौघामध्ये सांगण्यासारखी दुर्दैवानं स्थिती उरलेली नाही आहे. पण पत्रकाराच्याबद्दल आदर्श पत्रकार असं म्हटल्यानंतर जी जी विशेषणं लावता येतील त्या सगळ्यांचा एकत्रित समुच्चय आपल्याला प्रकाश जोशींमध्ये झालेला दिसतो. म्हणजे अत्यंत अभ्यासू, अत्यंत सालस, अत्यंत विचारी, अत्यंत नम्र, निगर्वी, आणि हे सगळं असताना म्हणजे पत्रकारिता उच्च दर्जाची करून त्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर तो पत्रकारितेचं एक गंमत आहे. म्हणजे खरं तर अशी सुदैवानं अशी काही मंडळी आहेत, म्हणजे महेश विजापूरकर हे त्यापैकीच एक आहेत, की पत्रकारितेचा जो चस्का असतो ती जी झूल अंगावर चढल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडता येणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण तुम्ही जेव्हा पत्रकार असता आणि तुमच्या मागं तुमच्या ऑर्गनायझेशनची किंवा पत्रकार म्हणून काम करत असतानाची एक जी झूल किंवा प्रभावळ असती, त्याच्यामुळं आपण स्वतःला असे कुणीतरी फार मोठे समजण्याकडंच साधारणपणानं मानसिकता असती, ते कुठंही अंगामध्ये भिनू न देता खूप मोठ्या संस्थांमधून खूप मोठ्या पदांवरून काम करून त्याच्यातनं फार सहजपणानं बाहेर पडता येणं हा फार मोठा गुण आहे, आणि तो ह्या मंडळींमध्ये दिसतो, जो मला असं वाटतं माझ्या पिढीच्या लोकांनी अगदी जरूर घेतला पाहिजे. मी त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेले आहेत. मी आता दाढी वाढवायला सुरुवात केली आहे, तुम्ही बघताय. ते अवघड आहे फार, त्याला केस पण वाढवायला लागते. तर प्रकाश जोशींच्या त्यांची चित्र, म्हणजे मला तर काही वेळेला असा प्रश्न पडतो की आणखीन 20, 25, 50, 100 वर्षांनी कदाचित असं होईल की पत्रकार प्रकाश जोशी होते हे कदाचित लोकांना लक्षात नाही राहणार, पण त्यांच्या कथा आणि त्याहीपेक्षा त्यांची चित्र याच्यामुळं दीर्घकाळ ते कलाप्रेमींच्या लक्षात राहतील, येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढेल आणि ते त्यांना फॉलो करतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. एक काळ असा होता किंवा अजूनही असा काळ आहे की पत्रकारितेचा आणि सर्जनशीलतेचा काही संबंध असूच नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही पत्रकार म्हणून निर्माण करत असतो. म्हणजे मला असं आठवतं की वरुणराज भिडे असं म्हणायचे की विजय कुबळेकर जेव्हा पत्रकारितेमध्ये आले तेव्हा ते कविता लिहायचे, आणि त्यावेळेला नंतर कुबळेकर संपादक झाले आणि वरुणराज भिडे पॉलिटिकल एडिटर राहिले, पण ते असं फार कौतुकानं सांगायचे की तो कविता करायचा आणि आम्ही तो इकडं आल्यानंतर जर्नलिझममध्ये त्याच्यातला कवी कसा ठेचून टाकला, त्याच्यामध्ये सर्जनशीलता उरणारच नाही असा आम्ही कसा प्रयत्न केला हे फार कौतुकानं सांगण्याची एक रीत होती. आणि दुसरीकडं एक मानसिकताही अशी होती की तुमच्यातली संवेदनशीलता जी आहे ती हळूहळू कमी होत जाती किंवा मरत जाते. रोज वेगवेगळ्या प्रकारच्या, रोज अंगावर शहारे आणणाऱ्या, रोज विमनस्क करणाऱ्या बातम्या ऐकून वाचून तुमच्यातली संवेदना जेव्हा बोथट होत जाते तेव्हा तुमच्या हातून काही सर्जनशील घडण्याची कुणी अपेक्षा ठेवत नाही किंवा ती तशी स्थितीही राहत नाही. अशी असं वास्तव असताना आपल्याकडं फार हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना खरं तर हे साधलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विद्याधर गोखले किंवा नंतरच्या काळामध्ये आधीच्या पिढीमध्ये मी म्हणेन अरुण साधू किंवा अशी अगदी मोजकी मंडळी आहेत की ज्यांनी पत्रकारिता फार निष्ठेनं नेटानं केली आणि त्याचबरोबर इतर लेखन केलं. त्या पंक्तीमध्ये प्रकाश जोशी आहेत, पण त्याच्या पलीकडं जाऊन त्यांनी त्यांचा हात जो चालता ठेवला, मगाशी राही भिडेंनी फार छान त्यांचं सगळं त्याचं वर्णन केलं आणि त्यांच्या कथांचंही फार मार्मिक विश्लेषण त्यांनी केलं, तर हे जे करणं आहे ते मला फार कौतुक म्हणजे त्याचं वाटतं आणि हेवा वाटतो की एखादा आपला सिनियर सहकारी मित्र असा की जो फक्त उत्तम बातमीदारीच करतो असं नाही तर जो उत्तम चित्र काढू शकतो. मला खूप वाटतं की चित्र काढावीत, मला खूप वाटतं की काही लिहावं, पण ते मी करू शकत नाही. हे फक्त चित्रच काढतात असं नाही तर ते उत्तम कथाही लिहू शकतात. माझी खात्री आहे जर ते गाणं शिकले असते तर उच्च दर्जाचे गायक पण झाले असते. गाणं चांगलं करतं. त्याच्यामुळं असं आहे की काही माणसं अशी नशीबवान असतात. आणि मला आत्ता तिथं बसल्यानंतर असं लक्षात आलं की हळूहळू आता प्रकाश जोशींची वाटचाल रवींद्रनाथ टागोरांच्या दिशेनं चाललेली आहे.
ते दिसणं आता जवळपास होत आलेलं आहे, अजून थोडीशी वाढली आणि जरा केस वाढले की पुढचे 3-4 महिने तुम्ही जर आता सध्या नोटबंदीमुळे न्हाव्याकडे जायची काही सोय नाही आहे, आता ती येईल. असं आहे की आता नोटबंदीमुळे ना फार पंचायत झालेली आहे, त्यामुळे सध्या न्हाव्यांकडे जाण्याची काही सोय राहिली नाही, त्यामुळे 4 महिने जर अशी स्थिती राहिली तर तुमचे तुम्ही कामानं तुमच्या त्या दिशेनं चाललेले आहात, तुमच्या दिसण्यातून सुद्धा ते होईल. आणि तर अशा या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी महेशचे आभार मानतो. खूप महेशने सुद्धा खूप संघर्ष मी बघितलेला आहे, गेली जवळपास 17-18-20 वर्ष मी बघतोय या दोघांचा संघर्ष, त्यांच्या लग्नापासूनचा, लग्नाच्या आधीच्या पासूनचा. आणि मला माहिती नव्हतं, ती गोष्ट मला स्वातीने सांगितली की दादासाहेब संभाजी गायकवाड हे महेशचे पणजोबा. आणि दादासाहेब गायकवाड म्हटल्यानंतर इमिजिएट जे आठवतात ते कर्मवीर नाशिकचे, हां, तर त्याच्यामुळे असा माझा तसाच समज होता जोपर्यंत मला स्वातीनं सांगितलं नाही. आणि मी आता पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर मी सहजपणानं त्याच्यामध्ये चाळत असताना मला त्याच्यामध्ये एक म्हणजे एक जो उल्लेख दिसला तो चिरंजीव भिकाजी संभाजी गायकवाड, म्हणजे मला माहिती नाही की त्यांचे त्यांचं चिरंजीव, पण म्हणजे तुझं काय नातं, म्हणजे तुझे आजोबा लागतील. तर महाडच्या त्या सगळ्या सत्याग्रहाच्या काळामध्ये दादासाहेब स्वागताध्यक्ष होते आणि हे संभाजी गायकवाड जे होते त्यांच्यावर त्या तिथं जे काही प्राणघातक हल्ले झाले त्या एका हल्ल्यामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली होती, पण तरीसुद्धा ते आपल्या हितकरणी सभेचं काम जे आहे ते त्यांनी सोडलं नाही, ते कोकणभर फिरत राहिले. मोठी जखम असताना या फिरण्याचा परिणाम त्यांच्या मृत्यूमध्ये झाला आणि एक प्रकारे महाडच्या सत्याग्रहामधला बळी त्याच्यामध्ये गेला. तर अशा मोठ्या एका कुटुंबाचा महेश भाग आहे, त्यांचं या रस्त्याला नाव दिलं आणि एका अर्थानं त्यांच्याविषयीची कृतज्ञता या निमित्तानं इथं व्यक्त केली गेली. मध्यंतरी मी एका डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासातल्या व्यक्तींच्या आठवणींचे एका पुस्तकाच्या प्रकाशनाला मी गेलो होतो आणि मला त्यावेळेला असं इतकं प्रकर्षानं जाणवलं की डॉक्टर आंबेडकरांना भेटण्याची आणि त्यांना बघण्याची संधी काही मला मिळाली नाही, पण ह्या मंडळींनी की ज्यांना त्यांचा खूप सहवास लाभलेला आहे अशा मंडळींची, जी आता दुर्दैवानं असं झालं की त्या पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंत त्यातली बहुतेक जणं उरलेले नाही आहेत, पण मला ह्या गोष्टीची फार खंत आणि एक सल राहिला मनामध्ये की आपण कधीच ह्या मंडळींना भेटू शकलो नाही, त्यांना भेटणं शक्य होतं आणि त्यातल्या त्यांनी लिहिलेल्या आठवणी डॉक्टर आंबेडकरांच्याबद्दलच्या इत किंवा सांगितलेल्या आठवणी इतक्या हृदय होत्या, म्हणजे काही प्रसंग तर इतके टचिंग की आपण इमॅजिन करू शकणार नाही असे, म्हणजे खरं तर त्या सगळ्या आठवणी सांगण्याचं इथं काही ते निमित्त नाही आहे, पण त्यातला एक प्रसंग इतका टचिंग होता की बाबासाहेबांचा मोठा मुलगा जेव्हा गेला आणि आर्थिक स्थिती फारशी बरी नव्हती आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी असं सांगितलं की माझ्या मुलाला, म्हणजे ते इतके कोलमडून पडले ते आणि दोघंही जण राजरत्नच्या मृत्यूनंतर, तर त्यांनी सांगितलं की त्याला अंत्यसंस्कार त्याचे करायला सुद्धा मी जाऊ शकलो नाही कारण कपडे नव्हते आणि जे कपडे होते ते फक्त कोट आणि असे जे त्यांचे त्यावेळेला घेऊन आले होते ते, तर त्याच्यामुळं स्मशानात जाण्याची सुद्धा सोय उरली नाही आणि त्यामुळं मी माझ्या मुलाला मुठमाती देऊ शकलो नाही, याची ह्याचा जो सल होता त्यांच्या मनामध्ये ते त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि ज्यांच्यापाशी बोललो होतं त्यांनी अर्थात तो प्रसंग सांगितला होता. तर असे अशा एका थोर विभूतीचा स्पर्श झालेली ही सगळी मंडळी आहे, त्यामुळं मगाशी वरदराजन सरांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी आपण सगळेजण नक्कीच सहमत असू. आत्ताची परिस्थिती जी आहे ती प्रकाश जोशी पर्यावरण आणि या गोष्टींच्याबद्दलची फार उत्तम चित्र काढतात, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की तिकडे ते ट्रम्प महाशय आलेत आणि ते म्हणतात की हा प्रश्नच नाही आहे आणि हे सगळं म्हणजे काळ मोठा कठीण आहे, याची चुणूक आपल्याला वेगवेगळ्या घटनांमधून निमित्तांमधून आपल्यासमोर येते
माझी खात्री आहे की त्याच्याबद्दल बाळासाहेब आपल्याशी बोलतील. मी जास्त न बोलता इथं थांबतो. प्रकाश जोशी, आपल्याला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सक्षम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी येऊन बोलावं. सुरुवातीला घाटीपाडा रोडला या कर्मवीर दादासाहेबांचं नाव देण्याचं प्रयोजन चालू होतं, पण ते काही झालं नाही. कदाचित जसं आता राजीव खांडेकर साहेबांनी सांगितलं की नाशिकचे जे आमचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड आहेत आणि संभाजी तुकाराम गायकवाड यांच्याबद्दल फारसं कोणाला काही माहीत नव्हतं. इवन ज्यावेळेला महेशराव माझ्याकडे आले त्यावेळेला मला पण त्यांच्याबद्दल फार माहीत नव्हतं. मला पण वाटलं की ते नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नामकरण असावं, पण ज्यावेळेला आमचा संवाद झाला व त्यांच्याबद्दल ज्यावेळेला मला माहीत पडलं की कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या अगोदर 30 वर्षापूर्वीचा काळ हा संभाजी तुकाराम गायकवाडांचा होता व त्यांनी त्या काळी जे बाबासाहेबांच्या पूर्वीच्या ज्या चळवळी होता त्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेऊन जे काम केलेलं आहे ते काम कुठेतरी लोकांच्यापर्यंत येण्याची आवश्यकता होती. व ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की एवढं मोठं काम यांनी केलेलं आहे, आज समाज कल्याण मंत्रालय जे चालू झालं त्याचा ते ठराव त्यांनी ठेवला होता आणि आज जे पण आपण ज्या सवलती वगैरे आपल्याला समाज कल्याणच्या माध्यमातून मिळतात त्यांचे जनक हे आहेत हे ज्यावेळेला समजलं मला, त्यावेळेला मी म्हटलं की यांचं नाव आपण दिलं पाहिजे इथे रोडला आणि ह्या आपण इथून ते खाली मिडोज विस्परिंग मिडोजपर्यंत ह्या पूर्ण रोडला आपण नाव संभाजी तुकाराम गायकवाड कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड यांचं आपण नाव दिलेलं आहे. आणि आज प्रकाश बाळ जोशी हे सांगितलं गेलं की आमच्या स्वप्नमहलमध्ये स्वप्नदीपमध्ये राहतात, पण त्यांच्याबद्दल फारसं काय माहीत नव्हतं कोणाला. म्हटलं अरे एवढा मोठा माणूस आणि ह्यांच्याबद्दल लोकांना माहीत असलं पाहिजे म्हणून मुद्दाम मागच्या वेळी 26 डिसेंबरला मी घटना दिवस साजरा केला होता आणि त्या दिवशी मी जवळजवळ 50 ते 51 घटनेच्या कॉपी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व त्यामध्ये आमचे वॉर्ड ऑफिसर असतील, DCP असतील, ACP असतील, सर्वांना घटनेच्या कॉपी मी 26 नोव्हेंबरला दिल्या होत्या. आज आपल्या सर्वांचं एवढं मोठं भाग्य आहे की ज्या आमच्या बाबासाहेबांनी घटना लिहिली ज्या घटनेवर देश चालतो आज त्यांचे नातू या ठिकाणी येऊन त्या घटनेची प्रास्ताविका आपल्यासमोर वाचून दाखवली व आपणा सर्वांना त्याची त्यांनी जवळजवळ शपथ दिलेली आहे हे पण आपल्या सर्वांचं मोठं भाग्य आहे. बाबासाहेब आमचे मानबिंदूच आहेत व बाळासाहेब त्यांचे नातू असल्यामुळे तसं मी बाळासाहेबांना कदाचित आठवत नसेल पण मी लहान होतो त्यावेळेला आमच्या गावी बाळासाहेब आले होते. मी 5वी 7वीला असेन त्यावेळेला भुईंज या गावी आपण आला होतात. आमच्या गाववाल्यांनी बैलगाडीमध्ये आपली मिरवणूक काढलेली आणि गावभर अशी मिरवणूक करून नंतर मग माझ्या घरात बाळासाहेब झोपले होते त्या काळी. ते भाग्य मला लाभलेलं आहे. व थंडीचा दिवस असल्यामुळे त्यावेळेला गोधडी घेऊन बाळासाहेब माझ्या घरात झोपले होते. ती आठवण आजही माझ्या हृदयामध्ये ताजी आहे. म्हणून बाळासाहेबांच्याबद्दल प्रथमपासून आकर्षण आहे आणि म्हणून आज माझं भाग्य आहे की त्यांच्याबरोबर हे डायस हे स्टेज मी शेअर करत आहे. याबद्दल खरं तर महेशराव आपणास खूप खूप धन्यवाद की बाळासाहेबांच्याबद्दल मला स्टेज शेअर करण्याची संधी आपण या ठिकाणी मिळवून दिली. त्याचप्रमाणे आमचे प्रकाश बाळ जोशी यांचा कथासंग्रहाला जो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आज या ठिकाणी कुठेतरी ते समोर येणं गरजेचं होतं, त्यामुळे त्यांच्या कथासंग्रह तसे ते एक मल्टिपल पर्सनॅलिटीज आहेत. मग जर कथेतून सांगू शकले नाहीत तर चित्र काढतात, चित्रातून सांगितले नाही तर आता निवडणुका येत आहेत तर वेगवेगळ्या चॅनलवर तुम्हाला राजकीय विश्लेषण करताना पण ते आढळतील. ज्यावेळेला आपण त्यांना TV वर बघतो त्यावेळेला वाटतं की अरे हे तर प्रकाश बाळ जोशी आमच्याकडे स्वप्नदीपमध्ये राहतात.
पण आज या ठिकाणी सर्व मुलुंडकरांना माहीत झालेलं आहे. प्रकाशराव, आता तुम्हाला निघताना कदाचित तिकडून तुम्हाला पण सुरक्षा घेऊन निघावं लागेल. मी आपल्या कथासंग्रहास खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी बाळासाहेब, त्यानंतर अर्जुन डांगळे साहेब, बरेच मान्यवर या ठिकाणी बोलायचे असल्यामुळे तूर्त माझ्या मी वाणीस विराम देतो. या ठिकाणी आपण मला संधी दिलीबद्दल आपल्या मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्या माणसाच्या मनात जाऊन हा माणूस कसा असेल, त्याचा एक अभ्यास करायचं छंद, म्हणजे अभ्यासाचा हा फार मोठा जड शब्द झाला, पण कुतूहल आणि एक प्रकारचं असं छंद होता की, आणि हा छंद माझा पहिल्यापासून चालू होता. आणि मी पत्रकारिता करताना प्रचंड फिरलो, अनेक लोकं बघितली, अनेक प्रसंगसुद्धा बघितले. आमंत्रित करणार आहे ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे सर यांना. खरं म्हणजे ह्या भाष्य प्रकाशनच्या वाटचालीमध्ये जे पुस्तक प्रकाश बाळ जोशी यांच्या कथेचं लिहिलं आणि प्रकाश बाळ जोशी यांचा आग्रह होता की मी त्याला प्रस्थान आलो, मला काही कळत नव्हतं मला का सांगतात ते. कारण मला नेहमी सांगायचं आमचं एक की राजकारणातल्या लोकांना वाटतं की अर्जुन डांगळे साहित्यात फार मोठा आहे आणि साहित्यातल्या लोकांना वाटतं की तो राजकारणात फार मोठा आहे. तसं काहीच नाही आहे. एक आपला कथेचा वाचक समीक्षक त्यांचा होतो आणि प्रकाश जोशी, बाळ जोशी यांना मी मला वाटतं मगाशी त्या लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्राची परंपरा होती पत्रकारांची, पत्रकारितेची, इंग्लिश मराठी, की आम्ही 1970-1965 जे लढे केले संबंध दलित लप्यांतरचे असतील, त्याच्या अगोदरचे असतील, महिलांच्या आदिवासींचे असेल, महाराष्ट्रामध्ये अशी एक परंपरा होती. ह्या लढ्याच्या पाठीशी हे सगळे पत्रकार उभे राहिलेले आहेत. चळवळीला काही साधनं नसताना त्याने जे बळ दिलेलं आहे त्या परंपरेत प्रकाश बाळ जोशी होते हे मला माहीत आहेत. बाळासाहेब इथे बसले, लिडरच्या लढ्याच्या वेळेस आपण हे अनुभवलेलं आहे. आणि अनेक म्हणजे केवळ ते पत्रकार म्हणून वावरत नव्हते, ते एक चळवळीचा भाग म्हणून कार्यकर्ता, एक जी कमिटमेंट ज्याला होती त्या कमिटमेंटने ते वावरत होते. आणि हे करत असताना प्रकाश बाळ जोशी यांच्याबद्दल ज्यावेळेस त्यांचा कथासंग्रहाला प्रस्तावना जी वाचली, तुम्हाला आश्चर्य वाटेल की पत्रकारितेत ते केसरी सकाळमध्ये होते सुरुवातीला. त्यांनी ते 1976 ना सत्यकथेमध्ये पहिली कथा आली. आता 1976 पहिली कथा सत्यकथेत येणं म्हणजे, सत्यकथा हे मासिक त्यावेळेचं बऱ्याच जणांना माहीत असेल की अनेक लोक वर्षानुवर्ष आपली कविता यावी कथा यावी म्हणून असतात. 1976 त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांच्या कथा या पाहिल्यानंतर मी थक्क झालो. आणि खरं म्हणजे त्या पुस्तकाला प्रस्तावला आणि लिहिणं माझ्यापुढे एक आव्हान होतं, कारण मराठी कथेचा जो मी ट्रेंड पाहिलेला होता मराठीमधल्या, जीवनवादी असो कलावादी असो, अगदी जी ए कुळकर्णीच्या पासूनचं श्रीदा पानवलकर, मोकाशी, अनेक जे कथाकार मी पाहिले होते, त्यापेक्षा जी एच्या धर्तीच्या म्हणजे एक गूढ असणाऱ्या कथा, पण त्याहीपेक्षा एक मराठीमध्ये एक वेगळ्या कथा, एक प्रकाश जोशी एवढे वर्ष लिहित आहेत आणि त्या त्या काळच्या हंस वगैरे सगळ्या ह्याच्यात प्रकाशित होतात. आणि ते एक पारंपरिक पद्धत तोडून ज्या ह्याच्यातून जन्मले होते, खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या कथाशी इमान राखलेलं आहे. अगदी इगतपुरीसारखं आम्ही दोघे एकाच गावचे, म्हणजे नाशिक जिल्ह्यात बरोबरचे असल्यामुळे नाशिक आणि त्या इगतपुरीच्या आजूबाजूचं जे ते वाढले, अमरावतीमधल्या त्यांच्या काही मामांच्या किंवा त्या तिथ्या सबंध, अचलपूरच्या कथा हे वाचल्यानंतर ते इमान राखणारा आणि सबंध जी चौकट आहे, मध्यमवर्गीय चौकट, त्या चौकट तोडून म्हणजे कारसासारखी जी कथा आहे ती कथा एक सबंध
आरसा आरपार नावाचा आरपार आरसपार तो त्यांचं जे वर्णन आहेत कथेची संबंध त्या पलीकडे जाऊन त्यांनी ते मांडलं गोड पद्धतीने आणि संबंध ज्या कथा आहेत त्या काळाशी समांतर आहेत. म्हणजे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जो चंगळवाद आला किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या ज्या भावविवेदना असतात विश्वविवेदना असतात आणि कुटुंबव्यवस्था संबंध त्या काळातली ही अत्यंत धीटपणे नेमकेपणे आणि अशा समर्थ शब्दात त्यांनी एक पकडून एक मराठी कथेचा आज जे चाललेले आहेत मराठी कथेचे त्या परंपरे पलीकडे जाऊन प्रकाश बाळ जोशी यांची मोठी कथा आहे हे मला वाटतं कथेच्या संदर्भात प्रस्तावनेत आणि ते लिहिताना मला वाटतं आम्ही किती दोन तीन महेश आम्ही दोन दोन तीन तीन महिने संबंध किती वेळा बसलो असेल किती चर्चा केली असेल कुठे कुठे जाऊन नाशिक आणि संबंध ते मी सांगत नाही. परंतु एक वेगळ्या धाटणीची कथा पारंपरिक मूल्यांना म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला संबंध दंभ चंगळवाद विषमता म्हणजे त्या अर्थाने आम्ही दलित साहित्यिक आम्ही एका थोड्या लाऊड पद्धतीने लिहायचो म्हणजे लगेच आम्ही तलवार काढायचो ती तशी तलवार त्यांनी काढलेली नाही परंतु एक संयमित शब्दात एक समय आविष्कार जो करतो आणि मानवी मनाचा शोध घेणं तळाचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश बाळ जोशी यांच्या कथाचं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे अत्यंत सिरियसपणे मानवी मनाचा जो तळाचा ठाव असतो आणि त्याच्याही पलकडचं एक जाऊन अंतरंगा शिरणं म्हणजे अतिशय गहनपणे म्हणजे मला वाटतं ते प्रकाश जोशी बाळ जोशी बोलत नाही त्याचा अर्थ मला वाटतं ते सारखं मला वाटतं याचं चिंतन करत असावं म्हणून ते बोलत कमी आणि ज्यावेळेस म्हणजे चित्र कार्यतेचं कळलं खरं म्हणजे एवढा इंटरनॅशनल म्हणजे अतिशय जुरी असलेला अत्यंत शब्द रेषेची जाणीव असणारा तुम्ही तर गेटवेचं पुस्तक उल्लेख केलं रेषेची जाणार असाल तुमच्या माहितीसाठी सांगतो ते त्यांनीच सांगितलेलं ते ज्यावेळेस आर के लक्ष्मण टाइम्स ऑफ इंडियात व्यंगचित्र काढायचे तर ते जाता येता बघायचे असे पण प्रकाश जोशीच्या समोर अशी काहीतरी रेखाटणं वगैरे काढलेली असायची त्यांनी ते कळलं. बी बी सीवर ज्यावेळेस आर के लक्ष्मण यांच्यावर शॉर्ट फिल्म करण्यात आली एक डॉक्युमेंटरी त्यावेळेस आर के लक्ष्मण यांनी प्रकाश बाळ जोशींना सांगितलं की तू माझ्या व्यंगचित्राची निवड कर आणि बी बी सीला सांग. मला वाटतं इतका मोठा सामर्थ्य म्हणजे आर के लक्ष्मणचं आहे इंटरनॅशनल आणि भन्नाट आहे म्हणजे त्यांचं फिरणं आपण माथेरान महाबळेश्वरला वगैरे जातो ते लडाख वगैरे असं जिथे निर्मनुष्य असतील जिथे काय खायला प्यायला मिळणार नाही माणसं कशी तरी वागत असतील चीनच्या त्या बॅचावर अगदीच ते जाऊन आले चीनच्या बॉर्डरवर लडाख नंतर नागालँडसारख्या आणि त्या गोष्टी सांगतात म्हणजे मानवाचा शोध घेण्याची मानवी प्रवृत्तीचा शोध घेण्याची आणि जे धाडस लागतं आणि जे ईर्ष्या लागतं ती प्रकाश बाळ जोशी आणि त्याच्या चित्राचं विषय देखील मगाशी ट्रॅम्सचं आल्याने पर्यावरण म्हणजे चित्रांचं जर आपण बघितलं जर त्यांचं प्रदर्शन की पृथ्वीचा ऱ्हास संबंध कसा होत चाललेला आहे पर्यावरणाच्या अभावामुळे संबंध चित्रित त्याच्यात केलेलं आहे. पत्रकारितेचं त्यांच्याबद्दल काय बोलायलाच नको त्यांचे अनेक मित्र होते अगदी ज्यांचा उल्लेख केला वरदराजांभाईपासून अगदी अब्दुल करीमलाला हाजी मस्तान हे सगळे म्हणजे राजकारणी पुरुषांचं म्हणजे ते क्राईम ज्यावेळेस लिहायचे या सगळ्यांशी त्यांची दोस्ती होती अगदी दिलीप कुमारपासून अगदी त्या गोष्टी सांगताना मला पत्रकारांच्या बरोबर गप्पा मारणं एक फार मोठा सुखद आनंद असतो अनेक माहिती मिळतात महेश विजापूरकर बदलले तिथे संबंध आणि राजकारणाच्या शरद पवारांपासूनच्या काय आणि विशेष म्हणजे जे बॉम्बे ज्युनियन जर्नलिस्टचं जे हे होतं त्याचे चेअरमन असताना जे प्रश्न आणि संबंध त्याबद्दल मी जात नाही परंतु अशा व्यक्तीच्या प्रसंगाला आज बाळासाहेब आंबेडकर इथे आले तर खरं म्हणजे एक दुवा ज्याला म्हणतो पूर्व मागच्या पिढीने केलेलं काम आणि पुढच्या पिढीतील भविष्याचं काम हे सामाजिक सहाय्याचं त्याचा जोडणारा एक दुवा म्हणून आज प्रकाश आंबेडकर जिथे उपस्थित आहेत खरोखर मला वाटतं हा मोठा चांगला योग आहे आणि त्यांच्या हस्ते प्रकाश बाळ जोशींचा सत्कार होतो आहे. आमंत्रित करणार आहे कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती प्रकाश बाळ जोशी सर यांना. बाळासाहेब आंबेडकर आणि व्यासपीठ आणि मित्रांनो राजीव खांडेकर मी काही एक्सक्लुझिव्ह स्टोरी देणार नाही आहे कारण मी भाषण करणार नाही आहे कारण मी आयुष्यात जेवढी भाषणं ऐकली आहेत
तेवढी कोणी ऐकली असेल असं मला वाटत नाही. आणि भाषण करता करता म्हणजे आमचे मित्र आहेत इंदर जैन, त्यांनाही माहिती आहे, खूप म्हणजे सगळे बोलत असतात वेगवेगळ्या विषयावर, सगळी काही तेवढं लिहून घेण्यासारखं काही नसतं. पण माझी एक डायरी आहे, त्या समोरच्या वजन मी काय असेल तर आकडे लिहून घेतो आणि मागच्या वजनला माझं रेखाटन चालू असतं. तर बऱ्याच लोकांना कोणालाच माहीत नव्हतं मी चित्र काढतो किंवा पेंटिंग करतो वगैरे. तर ज्यावेळेस लोकांना समजायला लागलं त्यावेळेस आमचे एक मित्र होते, ते म्हणे आम्हाला नेहमी वाटायचं की तू इतक्या म्हणजे बाकीचे पत्रकार कोणी यायचं कोणी चहा प्यायला जायचं इकडे तिकडे, पण तू म्हणे फार सिरियसली नोट्स घ्यायचा. आम्हाला असं वाटायचं आपलं एवढं भाषण चांगलं झालं आहे ते आता उद्या काहीतरी छापून येईल, पण आमचं नाव पण छापून यायचं नाही. तर आता आम्हाला कळलं की तू आमचं भाषण काही लिहून घेत नव्हतास, तर तुझं जे काही रेखाटनं चालली होती तेच काहीतरी तू रेखाटनं करत असशील. मला जसं अनेक विचारतात की तुम्ही कसं काय म्हणजे पत्रकारिता करता लिहिता आणि रेखाटन करता वगैरे, तर मला लहानपणापासून म्हणजे लोकांना समजून घेण्याची म्हणजे शाळेत असल्यापासूनच की समोरचा माणूस जे काही बोलतो आहे ना जो काही वागतो आहे तर त्या माणसाच्या मनात जाऊन हा माणूस कसा असेल त्याचा एक अभ्यास करायचा छंद म्हणजे अभ्यासाचा हा फार मोठा जड शब्द झाला, पण कुतूहल आणि एक प्रकारचं असं छंद होता की आणि हा छंद माझा पहिल्यापासून चालू होता. आणि मी पत्रकारिता करताना प्रचंड फिरलो, अनेक लोकं बघितली, अनेक प्रसंगसुद्धा बघितले. तर पत्रकाराच्या भूमिकेत असताना जेवढं काम करायचं असेल तेवढं तर झाल्यानंतर जसं तर बाळासाहेब आंबेडकर आहेत तर त्यांचं जे काही म्हणणं आहे राजकीय म्हणणं किंवा त्यांचं जे काही त्या काळातलं असेल ते लिहिलं तरी बाळासाहेब हा माणूस कसा आहे ॲज अ इंडिव्हिज्युअल. मग शरद पवार असतील ते ठीक आहे, ते बोलतात राजकारणी त्यांचा एक मुखवटा असतो, पण तो मुखवटा ओलांडून पलीकडे जाऊन हा माणूस कसा आहे हे शोधण्याचा प्रयत्न मी केला. आणि तो करताना तो मग मी शब्दातही मांडला आणि रेखाटनासुद्धा करत होतो. पण शब्दात माणसांसुद्धा आता जसं अर्जुन डांगळे यांनी सांगितलं की तुम्ही एवढं प्रचंड बघितलेलं आहे पण त्याचं कुठंच दर्शन तुमच्या लेखनामध्ये नाही आहे, म्हणजे साहित्य म्हणून तुम्ही जे लिहिलेलं आहे. तर साहित्य कोण लिहिताना मी या सगळ्या मर्यादा ओलांडून म्हणजे मग त्यांचं आयडिओलॉजिकल त्या माणसाचं हे स्वरूप असेल किंवा त्याचं सामाजिक स्तर असेल त्याचं आर्थिक स्तर असेल ह्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्या माणसाचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि तो मी अतिशय कमी शब्द, एक तर पत्रकार असल्यामुळे फार फाफट पसारा लिहिण्याची सवय नाही, म्हणजे अगदी टेलिग्राफिक लँग्वेज म्हणजे त्यामुळे वर्णनं किंवा असं काही भागच नाही, तर कमी शब्दांमध्ये त्याचप्रमाणे आता कोलते सर बसले आहेत म्हणजे पेंटिंग काढताना सुद्धा चित्र काढताना सुद्धा अतिशय कमी, म्हणजे मी पेंटिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस कमीत कमी रंग वापरतो, म्हणजे शक्यतो कधी एकच रंग वापरतो बऱ्याच ह्याच्यामध्ये. तर एक म्हणजे कमीत कमी ह्याच्यात जास्त आपल्याला जे काही सांगायचं आहे ते मला असं वाटतं की सांगून होतं, त्यामुळे अगदी छोटी कथा असली एका पानाची तरी ती अतिशय प्रभाव येते. तसंच पूर्ण मोठा 3x3 जरी कॅनव्हास असला त्याच्यावर तुम्ही एक जरी नुसता तुम्ही फटकारा मारलेला असेल तरी तो फटकारा सुद्धा खूप काही सांगून जातो. आणि मला असं वाटतं की माझा हा प्रवास जो आहे हा प्रवास लोक समाज समजून घेण्याचा आहे, तो माझ्या पद्धतीने करतो मी, बोलतो कमी, कारण मला असं वाटतं की फार बोललं म्हणजे आपण वेळ उगाच वाया घालवतो असं मला कुठेतरी वाटत राहतं. त्यामुळे अगदी म्हणजे माझ्या व्यक्तिगत जीवनातसुद्धा मी म्हणजे घरचे लोकही म्हणतात तुम्ही काय बोलतच नाही, म्हटलं बोलायचं काय गरज नाही ना, मी न बोलतं जर जे काय होत असेल तर मला बोलायची काही आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे मी कशाचंच मागे लागलो नाही, मी म्हणजे आता म्हणजे तसं म्हटलं तर मी अनेक काही गोष्टी करू शकलो असतो, परंतु मी फक्त माझं लिखाण आणि माझं चित्रकला यालाच पूर्ण वाहून घेतलं. आणि त्याच्यातनं परत ते वाहून घेतलं म्हणजे असंही नाही की मी ते फक्त एक ज्याला आत्मकेंद्रित असं सगळं ते काम केलं, तर ते काम करताना सुद्धा माझं जे लिखाण असेल किंवा चित्रकला असेल ती समाजाशी कुठेतरी जोडलेली आहे, म्हणजे ते फार विस्ताराने सांगता येणार नाही, पण मला निश्चितपणे असं वाटतं की समाजात जे काही बदल झाले म्हणजे 40 आता या कथा मी 40 वर्षात लिहिल्या आहेत, काहीतरी एक 30 असतील म्हणजे वर्षाला वर एक कथा अशी आहे, परंतु त्या जर एकत्र सगळ्या वाचल्या जसं अर्जुन डांगळ्यांनी सांगितलं की त्या वाचल्यानंतर तुम्हाला समाजात झालेले संबंध स्थित्यंतर तुम्हाला दिसून येतात. आणि लेखकाचं काम असं मला असं वाटतं की केवळ आहे ते सांगणं ते तर पत्रकार करत असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजात काय चाललं आहे नेमकं समाजाच्या मनात काय स्थित्यंतर होत आहेत ते कुठेतरी पकडणं किंवा काय होऊ शकतील हे सांगणं असं हे काम मला वाटतं साहित्यिक म्हणून
करता आलं तर करावं असा माझा प्रयत्न चालू आहे. आणि मी बाकी कशाचं मागे लागलो नाही, हे मला म्हणजे हे पुस्तकसुद्धा आलं ते महेश भारतीय आणि अर्जुन डांगळे यांनी फार म्हणजे ते आले होते, त्यांना एक त्यांच्या पुस्तकासाठी कवर पाहिजे होतं म्हणून ते पेंटिंग बघायला आलं होते. त्यावेळेस माझ्या असे कुठेतरी लिहिलेलं कथा वगैरे असे क्लिपिंग्स पडलेले होते, तर ते म्हणाले तुम्ही काही कथा पण लिहितात का? मी म्हटलं लिहित होतो आता फार नाही. मग महेश माझ्या मागे लागला, त्यांनी ते सगळं गुंडाळलं माझ्या मागे लागून सगळं एकत्र केलं, त्याचं पुस्तक काढलं. अर्जुन डांगळ्यांनी इतके व्यस्त असतानासुद्धा खूप वेळ काढून त्याच्यावर अभ्यास केला, त्याच्यावर लिहिलं. आणि मला असं वाटतं की ह्याचं जे काही श्रेय ना या दोघांनाच आहे ते श्रेय, म्हणजे मी फक्त लिहिण्याचं काम केलं होतं, ह्याच्या पलीकडे ह्यांनी केलं, त्यामुळे एक चांगलं एकत्र येऊन ते लोकांपुढे समाजापुढे आलं. आणि आयुष्यातला माझा हा पहिलाच बक्षीस, म्हणजे बक्षिसाच्या मागेवर काही लागलो नाही. आणि गंमत बघा की पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर पहिला आणि माझ्या मित्रमंडळी आपल्या सगळे जिवाळ्याची मंडळी आहेत, आपण इतक्या आत्मीयतेने इथे आलात माझ्यासाठी. आणि एकदा सत्कार नाही, एका समारंभात माझा दोनदा सत्कार झाला, त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं हे जे प्रेम आहे हे प्रेम मला असंच मिळत राहावं. आणि अर्जुन डांगळेने जी इच्छा व्यक्त केली आहे ती बघूया कसं जमेल सांगता येत नाही, पण मी प्रयत्न करेल. एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवतो. बाबासाहेब आणि गडकरी हे संबंध कोणाला माहीतच नव्हते, मला आणि अर्जुन डांगळेंना माहीत होतं. म्हणून संध्याकाळी त्यांनी आम्ही दोघांनीच त्यांना फोन केला, म्हटलं केलं काय हे, काय केलं, लहान वयाने मोठे आणि संबंध असल्यामुळे आरेतुरेच्या भाषेमध्ये तुला काय कळते. म्हटलं मी ओरिजिनल आणून दाखवतो. मी आणि अर्जुन गेलो आणि ते ओरिजिनल नेऊन, त्या आमच्याबरोबर रुके होते, आम्ही ओरिजिनल नेऊन दाखवलं त्यांना की म्हटलं हे बाबासाहेबांचं लिखित ओरिजिनल आहे. आमंत्रित करणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षा समिताताई कांबळे यांना. मला फार आज आनंद होतो की मी जो आत्ताच अगोदर कार्यक्रम केला, रस्त्याचं नामकरण केलं कर्मवीर दादासाहेब संभाजी गायकवाड मार्ग, ह्यासाठी मला खूप अडचणी आल्या. कारण दोन गायकवाड हे दोन होते, जे आपल्या डम्पिंग रोडला पण ते नाव दिलेलं गेले, तर माझं दोनदा ते नावाचा प्रस्ताव मी 1.5 वर्ष त्याचं हे करते आणि याचा पाठपुरावा महेश भारती साहेब त्यांनी केलेलं आहे. मी त्यांचा आभार मानते की त्यांनी मला की हे एक माझ्या जीवनात खूप मोठं काम करायला संधी दिली की एवढ्या मोठ्या माणसाचं नाव मी माझ्या कारकिर्दीत देऊ शकले. आणि मला फार सांगता येणार नाही की एवढं छान मला भाग्य मिळालं की मी हे काम करू शकली, की त्याच्यात त्यांनी खूप पाठपुरावा केला BMC कडे, त्याच्यात आमचे गटनेते मनोज कोटक, ज्योती अळवणी, आनंद नर ह्या सगळ्यांनी आणि महापौर सगळ्यांनी हे केलं आणि हे नाव दिलं गेलं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, जर आपल्याला एखादं नाव द्यायचं असेल रोडला तर त्याला खूप अडचणी येतात हे लक्षात घ्या. कारण एकदा येतं परत कॅन्सल होतं. का कॅन्सल होतं? कारण त्याचं नॉलेज समोरच्या लोकांना नसतं. जसे ते नाशिकचे करमवीर गायकवाड होते आणि हे कोकणातले होते, हे दोघांचा फरक BMC मध्ये कळला नव्हता. त्यामुळे मला 1.5 ते 2 वर्ष झाले आणि आज तो भाग्य मिळालं की मला ते नाव दिलं गेलं. आणि त्या नावाचं मला हे मानते की एवढे धर्मांतर असे पहिले परिषदेचे अध्यक्ष ते संभाजी सत्याग्रहाचे परिषदेचे गायकवाड ते होते, समाज कल्याण जी स्थापना झाली त्याच्यात ते होते. आणि जास्त न सांगता मी सांगते, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर सतत ते असणारे होते. हे माझं खूप भाग्य आहे की या कार्यक्रमाला. आणि त्यातनं आता आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे ते आमचे प्रकाश बाळ जोशी हे खरंच माझे मतदारात माझ्या वॉर्डात राहतात. मला एवढं सांगायचं की ते त्यांचं चित्रकलाचं हे मला अगोदर माहिती नव्हतं, चित्रकला एवढं छान काढतात त्यांचं. ते दिल्लीमध्ये त्यांचं
एक प्रकाशन होतं, तिथे मी गेले तेव्हा मग म्हटलं ह्यांचं किती मोठं काम आहे. नंतर कळलं की एक न्यूज आली की ह्यांना अवॉर्ड मिळाला, म्हणजे दिवाकर कृष्ण अवॉर्ड मिळाला. तेव्हा म्हणजे एवढे मोठे व्यक्ती आणि मला माहिती होतं त्यांचा स्वभाव पण फार शांत आणि एकदम ग्राउंड लोडला काम करणारे आणि ते आपल्या प्रभागात राहतात, त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं हे मी खूप धन्यवाद मानते. यानंतर मी आमंत्रित करते आहे बाळासाहेब आंबेडकर यांना. कार्यक्रमाच्या अध्यक्षा या विभागाच्या असणाऱ्या नगरसेविका सविता कांबळे, त्याच्याचबरोबर या ठिकाणी राई भिडे ज्यांच्या नावाचा असणारा आपण या ठिकाणी, कारण का आमच्या काळामध्ये ते फार मोठं वादळ होतं, वरदराजांजी, राजीव खांडेकर, त्याच्याचबरोबर विनोद कांबळे, अर्जुन डांगळे आणि आपल्यातून निघून गेलेले असणारे आमदार तारा सिंग. येता येता मला असणारा बिजापूरकरनी एक आठवण करून दिली की मी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये बोलत असे, सवय माझी इंग्रजीमध्ये होती. नामांतराची दंगल झाली, मला उचलून घेऊन गेले, तुम्ही काहीतरी बोला. अरे म्हटलं मला धड हिंदी मराठी बोलता येत नाही, ते तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. शरद पवार बसले होते, म्हटलं तुम्ही बोला, तर म्हटलं मी इंग्रजीमध्ये बोलतो. तर मी जे काय इंग्रजीमध्ये बोललो ते 90% कळलंच नाही. तिथून मग असणारं ठरवलं की आपण असणारा आपल्या मातृभाषेमध्ये बोलायला शिकलं पाहिजे. बोलायला शिकलो पण 4-5 शब्द 3 वाक्यानंतर किंवा 2 शब्दानंतर सारखेच यायला लागले. मला वाटते ही जी सुरुवात आहे या सुरुवातीच्या याच्यामध्ये बऱ्याच जणांचे माझे असणारे फार व्यक्तिगत संबंध आले. आणि त्या काळामध्ये अर्जुन डांगळेंनी जसं म्हटलं होतं की फकीरांची चळवळ होती ही सगळी, आणि या फकीरांच्या चळवळीला असणारा जर कोणी खऱ्या अर्थाने मदत केली असेल तर पत्रकाराने मदत केली हे मी जाहीरपणे कबूल करतो. '78 असणारी शरद पवारांच्या समोरचं असणारं ते सगळं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला माहीत असेल की नामांतराची एक दंगल उसळली. या उसळलेल्या दंगलीतला असणारा मला वाटतं आपण सगळेजण या ठिकाणी साक्षीदार होतो, जे घरं उद्ध्वस्त झालेली होती आणि पुन्हा तसं घडू नये अशी असणारी परिस्थिती होती. आणि त्याचमध्ये रिडल्स इन हिंदुइझम हे असणारं बाबासाहेबांनी लिहिलं होतं, त्याच्यावरती गडकरींनी असणारा आग्रह लेखच लिहिला. आता अनेक जणांना असणारं गडकरी म्हणजे ब्राह्मण, पण बाबासाहेब आणि गडकरी हे संबंध कोणाला माहीतच नव्हते. मला आणि अर्जुन डांगळेंना माहीत होतं म्हणून संध्याकाळी त्यांनी आम्ही दोघांनीच त्यांना फोन केला, म्हटलं केलं काय हे, काय केलं, लहान वयाने मोठे आणि संबंध असल्यामुळे आरेतुरेच्या भाषेमध्ये तुला काय कळते. म्हटलं मी ओरिजिनल आणून दाखवतो. मी आणि अर्जुन गेलो आणि ते ओरिजिनल नेऊन, त्या आमच्याबरोबर रुके होते, आम्ही ओरिजिनल नेऊन दाखवलं त्यांना की म्हटलं हे बाबासाहेबांचं लिखित ओरिजिनल आहे. आणि ते सगळं तपासलं होतं, त्यांच्या आईने तपासलं होतं. संस्कृतमधला असणारा बाबासाहेब वसईला जातात असा असणारा जो काही उल्लेख सगळेजण ऐकतो पण त्याच्यामध्ये नावं नाही आहेत, ते गडकरींच्या आईबरोबर तिथे असणारं का त्याही असणाऱ्या संस्कृतच्या विद्वान होत्या. जसं टोपे मुंबईतला सर्व कुटुंब होतं, नाईक जसं असणारं कुटुंब होतं की ज्यांचं संस्कृतवरचा असणारा एक अभ्यास होता, आणि बाबासाहेबांचे असणारे ते अत्यंत जवळचे मैत्रीचे असणारे जे संबंध होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतं. आणि मग त्याच्या पाठीमागचं काय घडलं ते आम्हाला असणारं त्यांनी सांगितलं. तर म्हटलं आता माझंही कासणं ऐकणार असाल तर म्हटलं मी म्हटलं ते म्हटलं पुन्हा एक लेख लिहितो, म्हटलं कृपा करून ही चूक करू नका.
ते म्हटले घरगुती संबंध माहिती, म्हटलं सगळं माहिती आहे, म्हटलं आता कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही म्हटलं तर, कारण की याचं झालं राजकारण आता म्हटलं. तेव्हा काय होणार काय होणार नाही म्हटलं तर काही वेळ जाऊ द्या म्हटलं, याच्यातलं आपण असं मार्ग काढू. परंतु काही जणांनी राजकारण करायचं त्यावेळेस ठरवलं आणि वातावरण पूर्णपणे तापलं. जी काही पत्रकारितली त्यावेळेस होती आणि ज्यांनी मराठवाडा फिरून आल्यानंतर ते जे सगळं विधारक चित्र बघितलं होतं, त्या सगळ्यांचा असणारा माझ्याकडे असणारा आग्रह होता की असं काही होणार नाही ना. आणि मी त्यांना असं उत्तर देऊ शकत नव्हतो, का त्याचा साक्षीदार असल्यामुळे, अनेक प्लेयर्स असल्यामुळे ते सगळं घडवता येईल का थांबवता येईल का हा त्याच्यातला असणारा एक प्रश्न होता. बाळ प्रकाश बाळ जोशीसुद्धा त्याच्यातले असणारे आराम हॉटेल आहे की जिथं असताना आम्ही मिसळ खायला जायचो कॅपिटलच्या इथलं. आल्यानंतर विचारलं काय होणार आहे, शांततेने आल का, मी रेल्वेने दादरला निघालो होतो आणि ते असणारे ऑफिसला काय होणार आहे त्याच्यामध्ये, तर म्हटलं आमचा प्रयत्न चालला आहे की कूलडाऊन करण्याचा. पण म्हटलं आदर साईडने काही साथ मिळते असं मला काही त्या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि म्हणून आज इथं नाही आहे. मग अशी मी सुकृतला विचार राजीव खांडेकरांना विचारत होतो की नितीन सध्या कुठे आहे. रात्री 11 वाजता मला असणारे येऊन, नितीन वैद्य म्हणून महाराष्ट्र टाईम्समध्ये होते, पुन्हा आम्हाला हे चित्र बघायचं नाही आहे. म्हटलं मान्य आहे, मलाही चित्र बघायचं नाही आहे, कारण का आपण सगळेजण एकत्र फिरलेलो होतो आणि त्यावेळेसचा आग्रह होता की काही झालं तरी मुंबईमध्ये ह्या निमित्ताने दंगल होणार नाही. नाही तर दंगल दिसतच होते, मुंबई उद्ध्वस्त होतानाच मला त्या ठिकाणी दिसत होते, का दोन्ही बाजूंनी असणारी जी काही तयारी होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सेनेतले काही मित्र होते, कॉलेजमधले मित्र होते, सेनेमध्ये होते, आणि त्यांचंही होतं की हे करू नये. शेवटी मी, अर्जुन डांगळे आणि अविनाश मातेकर आम्ही तिघे असताना बसलो की याचं डिफ्यूज कसं करायचं, आणि बाळासाहेबांनी आम्हाला असणारी ती संधी दिली. एक मोर्चाच्या अगोदर, एक आठवडा अगोदर त्यांनी असणारं एक स्टेटमेंट केलं होतं की घरं जाळा, म्हणजे महाराष्ट्र पेटवा घरं जाळा, असं त्यांचं असणारं जे होतं. आम्हाला दिसलं की असणारी एक संधी दिलेली आहे, गिरणी कामगारांच्या ह्याच्यामध्ये आपण असणारा लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे 80 सालच्या ह्याच्यामध्ये. त्या म्हटलं आपल्याला असणारं एक संधी मिळालेली आहे, पण कॉईन कसं करायचं की ज्याच्यातून हा सगळा ताणतणाव जो आहे तो डिफ्यूज आपल्याला करता येईल, म्हणजे तोच इसेन्स घेऊन त्याला असणारं हे करावं. आणि बघ तिथे असणारं आमचं ठरलं की पेटवायचंच असेल तर मग मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या चुलीस पेटवा, आम्ही त्याच्यामध्ये मदत करायला तयार. आणि प्रकाश जोशी हे आमच्या वयाने थोडंसं मोठे असलेले, त्याच्यामुळे थोडं पण माझ्या बरोबरचे असणारे वयाचे असणारे जेवढे पत्रकार होते की ज्यांचं मी असं म्हणेन की मैत्रीचे असणारे संबंध होते आणि आजही त्याच्यामधले आहेत, त्यांचा आग्रह होता की काही झालं तरी हे डिफ्यूज झालं पाहिजे, दंगल नाही झाली पाहिजे. काय होताना आपण दोन्ही बाजूने बघतो आहे आणि काय होईल हे आपल्याला मुंबईचं दिसतं आहे. आणि ते कॉईन झालेलं असणार, आम्ही फक्त काही जणांना सांगितलं होतं की दिस इज व्हॉट वी हॅव कॉईन अँड दिस इज गोईंग टू बी आर मेन थीम. त्या ह्याच्यामध्ये त्या सभेमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कावाडे होते, हाजी मस्तानी होते, म्हणजे म्हणून आम्हाला ती सगळी युसुफ लाल साहेब बोलवायचं चाललं होतं. म्हटलं हा मोर्चा म्हटलं आपला एका बाजूला आम्हाला दिसते की काय होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ही म्हटलं होतं आपण जर फेस उभी केली तिथे की ही दलित मुस्लिमांचं उभं राहिलं आहे तर म्हटलं होतं आपण गेलोच.
तेव्हा हा मानवतेचा लढा आहे, हा मानवतेचाच लढा राहिला पाहिजे याच्यासाठी एक होतं. आणि दुसऱ्या बाजूला एका अनपेक्षित क्वार्टर्समधून असं आम्हाला त्यावेळेस म्हणजे समाजवाद्यांना पाठिंबा देणं हे मी गृहित धरतो आहे, म्हणजे दिला नसतं तर त्यांना शिव्या घातल्या असत्या आम्ही. तेच आम्ही मार्क्सिस्टवाद्यांचं धरतो, तेच आम्ही असं कम्युनिस्टांचं धरत म्हणजे ह्युमॅनिस्टांचं धरत होतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक नवीन असं दिसलं की मुंबईतला जुना मुंबईकर जो होता, की त्यावेळेस बाबासाहेब असताना मुंबईची पॉप्युलेशन फार नव्हती, पण रिझर्व्ह बँकेचा ॲक्ट करण्यामध्ये त्यांची जी काही मदत होती आणि रिझर्व्ह बँक जी उभी राहिली होती, त्या रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या रिक्रुटमेंटमध्ये असणारं जे काही होतं, बाबासाहेबांनी चिठ्ठी पाठवली की लोकं लागायची. तर असे एकंदरीत मला 400 कुटुंब असे येऊन भेटली की आज आम्ही असणारं जे सुस्थितीत आहोत ते आम्हाला असणारं बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेमध्ये लागलं होतं आणि तिथेच राहा म्हणून असताना सांगितलं होतं. आमच्याकडून फक्त एकच फी घेतली होती, आमच्या वडिलांकडून ते म्हटले होते, आमच्या आजोबांकडून असं एकच फी घेतली होती की मी दारू पिणार नाही हे सांग, मग मी चिठ्ठी देतो. आणि ते सगळे आगरी होते, ते सगळे कोळी होते. आता आगरी आणि कोळी हे मुंबईतले असणारे, आणि ते म्हटले दंगल झाली तर आम्ही तुमच्या बाजूने आहोत. मी म्हटलं आता आमचा झाला सत्यानाश, कारण का आगरी आणि कोळी काय आहेत हे ह्याची मला कल्पना आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्या म्हटलं आता काही ना काहीतरी आपल्याला त्याच्या ह्याच्यामध्ये करावं लागेल. आणि सुदैवाने असे आम्ही असं म्हणू त्याच्या ह्यामध्ये, आता तो शब्द वापरू नये पण तो वापरावा लागतो काही वेळेस, की त्या आमच्या असणाऱ्या भूमिकेमुळे आणि हा जो पत्रकार वर्ग होता त्या पत्रकार वर्गाने स्वतःच्या संपादकाशी भांडत आमचं असणारं ते वाक्य त्यांनी हेडलाईन्स केल्या, आणि त्याच्यातला असणारा जो काही मजकूर त्यांनी लिहिला त्यावेळेस माझ्या अंदाजाने, त्या हेडलाईन आणि त्या मजकुराने पेटणारी मुंबई ही विजली, शांत झाली, आणि त्याच्यातला असणारा प्रसंग त्याच्यामधला असणारा बाहेर पडला. मी काल परवासुद्धा जे काही मोर्चे निघाले त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्यावरती ही जबाबदारी येते की काही पेटवलेलं वातावरण शांत करायची ही माझ्याचवरती जबाबदारी आहे का असं मला त्याच वेळेस वाटायला लागलं. आणि त्याही वेळेस असताना मला पूर्णपणे यावेळेस मॉप वेगळा त्यावेळेस मॉप वेगळा पण मेंटॅलिटी तीच, म्हणजे उद्ध्वस्त करणारीच मेंटॅलिटी या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथेही मी दिल्लीला होतो आणि दिल्लीतले तिथेही सगळे पत्रकार बसले होते, टी व्ही चॅनल्सवाले सगळे बसले होते, तो तेही यंगर जनरेशनच होती. आणि मला विचारत होते की काय होणार ह्या सगळ्या ह्याच्यात, आणि मी त्यांना सांगत होतो की याच्यामध्ये जर शासनाने भूमिका घेतली नाही तर काय होणार. आदल्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे सकाळी चाललं, तुम्ही काय भूमिका घेणार हे सांगा. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही घेतलेली भूमिका, म्हटलं मी इथनं दिलेलं स्टेटमेंट म्हटलं रिपीट होणार नाही एवढं लक्षात घ्या. ते म्हटलं नाही आम्ही विचारून सांगतो. आणि त्यांनी तिथे असं मग विचारलं आणि सांगितलं नाही हे जर थांबणार असेल तर ही आहे. आणि पुन्हा मी असं म्हणेन की आत्ताच्या असणाऱ्या मोर्चामध्ये सुद्धा आम्ही भूमिका घेतली हे बरोबर आहे, पण ती भूमिका व्यवस्थितरित्याने पब्लिक पुढे मांडणं, लोकांपुढे मांडणं आणि त्याच्यातून एक वळण देणं की बा इथे असणारं अधिकार जो आहे तो अधिकार आपल्याला असणारं नाकारता येणार नाही, डिफरन्स ऑफ ओपिनियन हे राहतीलच, पण त्या डिफरन्स ऑफ ओपिनियनबरोबर आपण जगता आलं पाहिजे ह्यालाच लोकशाही म्हणतात. हा जो काही सेन्स टी व्ही आणि प्रिंट मीडियानी असणारा दिला माझ्या अंदाजानं तो थांबला, नाही तर मला पुन्हा असणारं ह्या कालावधीमध्ये एक पुन्हा महाराष्ट्र उद्ध्वस्त होताना त्या ठिकाणी असणारा दिसतो आहे.
मी एकच फक्त इथे असणारं बोलून अजून असणारं थांबेन की जब्बार पटेलचं असणारं सिंहासन निघालं होतं तेही गाजलं होतं आणि त्यावेळेस लोकांना खऱ्या अर्थाने खुर्चीचं राजकारण काही हे समजलं होतं. प्रकाश जोशी, तुमचा असणारा अनुभव फार मोठ्या अर्जुन डांगळेंनी आपल्याला सांगितलेला आहे. तुमच्या कथेतून इथला असणारं आत्ता असणारं खुर्ची बदलण्याची जी आहे पूर्वी दंगल आणि त्या असणाऱ्या सगळ्या ह्याच्यामधलं असणारं होतं ते आणि आत्ता असणारं खुर्ची बदलण्याचं राजकारण हे दोन वेगवेगळं झालं आहे. हे दोन सिंहासन बदलतात कसे? म्हणजे एक दंगलीतून बदलत होता आणि एक आता असणारा वेगळ्या मार्गाने बदलतो आहे की ज्याचा मी उल्लेख करायला मागत नाही. तुमच्याच असणाऱ्या पुस्तकातून येऊ द्या, तो जर आला तर मी असं म्हणेन की एक सर्कल पूर्ण होतं आणि हे सर्कल पूर्ण झालं की लोकांना अचूकपणे योग्य वेळेस आपण योग्य गोष्टी सांगून धरल्या तर तो त्याच्यातून क्षणाला बाहेर पडतो हे आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतं आहे. आणि म्हणून काही व्यक्ती काही माणसं ही अशा गोष्टी घडवत असतात. मला ज्यावेळेस असताना रिटायर्ड झाल्यानंतर प्रकाश जोशींचे असणारे ईमेल्स यायला लागले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मी रेखीव चित्र काढलेलं आहे ते ईमेल केलेलं आहे. ते मी म्हटलं बघूया तर खरं, म्हणून ते बघितलं आणि फोन केला. म्हटलं याचं तुम्ही प्रदर्शन भरवणार असाल तर म्हटलं शेवटचा माणूस म्हटलं येऊन फक्त बघून जाणार एवढं असणारं आश्वासन आपल्याला त्या ठिकाणी देतो. त्यांनी त्यांच्या चित्राचं असणारं प्रदर्शन केलं आणि त्यातून एक नवीन प्रकाश जोशी असणारे लोकांना कळायला लागले. त्यांनी असंच त्यांच्या अंगातलं असणारं नवीन नवीन कर्तृत्व आहे ते बाहेर काढावं, कोणाशी तरी शेअर करावं. त्यांनी बोलत नसले तरी आता असणारे अनेक सोशल मीडिया आहेत की ज्याच्यातून शेअर करता येतील. त्यांनी हे शेअर केलं तर शेअर करणारा माणूस त्यांना असणारं प्रोत्साहित करून त्यांच्यातला असणारं एक नवीन गुण बाहेर येऊन देऊ शकेल. मला वाटतं ते असणारं फार चांगलं आहे. मी असं म्हणेन की ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मुंबईतल्या असणाऱ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या असणाऱ्या दोन्ही दंगलींच्या ह्याच्यामधले त्यावेळी असणारी माझ्या वयाची नवीन पिढी ही जी आहे त्याच्यामध्ये प्रकाश जोशी आहे, त्याच्यानंतर सुकृत आहे, त्याच्यानंतर नितीन वैद्य आहे, स्वाती म्हणून आहेत, राई भिडे म्हणून आहेत, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की एक रोल त्यांनी असणारा अदा केला हा माझ्या दृष्टीने असणारा समाज जीवनातला पत्रकारितल्या ह्याच्यामधला की मला फक्त क्रिटिक म्हणून असणारं लिहायचं असेल किंवा जे बघितलेलं आहे ते लिहायचं असेल तरी ह्या पत्रकारांच्या पाठीमागातला असणारा एक माणूस जे सगळ्यात महत्त्वाचं मी असणारं मानतो. कारण का मी अनेक ओझी वाहत असतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. एक तर नातू म्हणून असणारं ओझं वाहत असतो, दुसरं आज्यासारखं वागलं पाहिजे म्हणून हेही ना त्याच्यामध्ये असणारं ओझं वाहत असतो. मी दीर्घ आयुष्य नाही म्हणणार पण जेवढे जगतील तेवढं असणारं सुखाने समाधाने जगावं असंच बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो.